संघर्ष जो करायला लागला असेल तर ह्या कोरोनाच्या काळात पोलिसांनाच करावा लागला असं मी तरी सांगेन. 25 वर्ष खूप आनंदाने जॉब केलाय पोलीस खात्यामध्ये आणि आज जेव्हा गरज आहे माझी तेव्हा मी घरात बसणार हे मला पण पटत नाही. गेल्या 25 वर्षांपासून पोलीस दलात काम करणाऱ्या या आहेत पोलीस नाईक नंदा सानप. त्या नुकत्याच कोरोनातून बऱ्या झाल्या आहेत. 15 दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यावर आता पुन्हा नाकाबंदीच्या ड्युटीसाठी त्या सज्ज आहेत. या काळामध्ये मला फक्त एकच भीती होती कारण की जेवण तर घरी मी बनवायची आणि मी पॉझिटिव्ह आली आणि ते जेवण माझ्या घरात पण मिस्टर खात आहेत, मुलगा खात आहेत, त्यांना पण त्याचं काही इन्फेक्शन झालं तर ती भीती मला खूप वाटत होती. आजही महाराष्ट्रात जवळपास 100 ते 150 पोलिसांना दर 24 तासात कोरोनाची लागण होतीये. गृहविभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार 6 ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रातल्या 24,386 पोलिसांना कोरोनाची लागण झालीय तर 257 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. कुठलाही सण असो वा कोरोनासारखं संकट मुंबई पोलीस कायम सेवेत असतात. मे महिन्यात जेव्हा मुंबईत कोरोनाचा कहर माजला होता तेव्हा सर जे जे मार्ग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजी पाटील स्थलांतरितांच्या प्रवासाची सोय लावण्यात व्यस्त होते. ड्युटी करता करता पुढच्या काही दिवसातच त्यांनाही कोरोनाची लागण झाली. एवढंच नव्हे तर त्यांच्या 2 वर्षांच्या चिमुकल्या मुलीसह अख्खं कुटुंबच कोरोनाच्या जाळ्यात अडकलं. जेव्हा माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तेव्हा समजलं तेव्हा मी पूर्णतः हादरून गेलो कारण घरामध्ये माझी 65 वर्षाची आई आणि 2 वर्षाची मुलगी असे 2 टोकाचे 2 होते आणि माझी पत्नी पण पोलीस सब इन्स्पेक्टर आहे, तिलाही माझ्यामुळं कोरोना झाला. त्यानंतर रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर घरी आल्यानंतर जे औषधांचा वगैरे जे डोस झाला होता त्याने काही दिवस अशक्तपणा जाणवला, 8 ते 10 दिवस अशक्तपणा जाणवला. त्यानंतर पुन्हा लगेच 10व्या दिवशी मी कर्तव्यावर हजर झालो. कर्तव्यावर हजर झाल्यानंतर पुन्हा तेच कर्तव्य चालू होतं, नाकाबंदी करणं, लोकांना समजावून सांगणं, लोक जर ऐकत नसतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणं, गुन्हे दाखल करणं. आम्हाला कोरोनाच्या काळात एवढी शिकवण मिळाली की खचून जाऊ नका अजिबात. कोणतंही मोठं संकट येऊ दे, तुम्ही त्याच्याशी धैर्याने सामना करा, तुम्ही त्याच्यातून मार्ग काढू शकता. याच्यातून चांगली आम्हाला एक शिकवण मिळेल. त्याच्यातून आधी लॉकडाऊन आणि आता अनलॉक सर्व टप्प्यांमध्ये प्रशासनाच्या मार्गदर्शक तत्वांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिसांवरच. आणि अशात कोरोना झाला तरी त्यातून सुखरूप बाहेर पडणारच असं नाही. काही कोरोना योद्ध्यांना या युद्धात प्राणही गमवावे लागले. यापैकीच एक होते भगवान पालटे. मुंबईत कडक लॉकडाऊन सुरू होता तेव्हा ते वायरलेस गाडीवर ड्युटी करत होते. कर्तव्य बजावत असतानाच कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाला. मिस्टरांचं देहांत 14 तारखेला सकाळी झालं हॉस्पिटलमध्ये. तो दिवस आठवला तरी फार त्रासदायक आहे माझ्यासाठी. आणि मला कोणीही सांगितलं नाही की त्यांचं असं असं झालं आहे. शेवटी मला भावाने 3 वाजता सांगितलं की तुला तुझ्या मुलांसाठी जगावं लागेल. म्हटलं ठीक आहे, मी काही बोलले नाही कारण की त्यावेळेस मी माझ्या मिस्टरांचा चेहराही बघू शकले नाही. त्या गोष्टीचं मला फार वाईट वाटतं की 30 तारखेला आमच्या दोघांचं फक्त आम्ही एकमेकांना बघितलं असेल तेवढंच, पण त्याच्यानंतर मी त्यांना बघितलंच नाही. जसं ते समाजासाठी चांगलं काम करून गेलेले आहेत, आज समाजाने त्यांना एक चांगला दर्जा शहीदचा दिलेला आहे. आज आमच्याकडे पण बघताना शहीदच्याच पत्नी म्हणून आम्हाला बघितलं जातो आहे. आज आम्हाला जे मान सन्मान दिला आहे तेच माझ्या मुलांना मी उद्या म्हणजे सांगू शकते की तुझ्या वडिलांनी हे केलं आहे ते मान सन्मान, आणि त्यांच्यावर मी तेच चांगले संस्कार जे त्यांनी जे केलं देशासाठी तेच त्यांना सांगणार आहे की नाही असंच करून आपल्याला पुढे जगायचं आहे, देशासाठीच जगायचं आहे. मी मुलाला त्याच्याचसाठी पोलीस भरतीत जा, बिंदास जा, तू हो कुठेतरी परत त्यांचं नाव, तू परत एक नाव मोठं कर त्यांचं. भगवान पार्टे यांचा मोठा मुलगा आता पोलीस भरतीची तयारी करतोय तर त्यांची 3 वर्षांची चिमुकली रेल्वे सुरू झाली की बाबा येतील अशी आस लावून बसली आहे. कोरोना संकट काळात पोलीस आपल्या जीवावर उदार होऊन काम करतायत, किंबहुना आपल्या कुटुंबियांचा जीवही धोक्यात घालून ते आपलं कर्तव्य बजावत आहेत, पण तरीही त्यांना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध होऊ शकत नाहीयेत.
एका बाजूला अतिरिक्त काम, कामाचे वाढीव तास आणि दुसऱ्या बाजूला कोरोना काळात कोरोनाची लागण झाल्यास वेळेवर बेड उपलब्ध न होणं, आरोग्य विमा वेळेवर न मिळणं आणि आर्थिक मदतही अपुरी असणं, या सगळ्या समस्यांना सामोरं जात पोलीस सध्या काम करतात. दीपाली जगताप, BBC मराठी.